मातंग समाजाचे युवा नेते विलास बाबासाहेब गोखले यांच्या 22व्या पुण्यतिथी निमित्त मानखुर्द गोखले भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या या अभिवादन सभेस उपस्थित क्रांतीज्योती कुसुमताई गोखले यांनी स्वतंत्र 8% आरक्षणाचा हुंकार पुन्हा एकदा दिलाय. मातंग समाजाचे दैवत असलेले डॉक्टर क्रांतीसम्राट बाबासाहेब गोखले यांचे सुपुत्र युवा नेते विलास बाबासाहेब गोखले यांची 22वी पुण्यतिथी निमित्त मानखुर्दच्या साठेनगर येथे गोखले भवनात विनम्र अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी भारतीय बहुजन आघाडीच्या अध्यक्षा क्रांतीज्योती कुसुमताई गोखले, टायगर सेनेचे मुंबई अध्यक्ष दिनेश पाजंगे आणि अखिल भारतीय मातंग संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोखले विद्यार्थी सेना, क्रांतीसम्राट बाबासाहेब गोखले भवन येथे आज युवा नेते विलास गोखले यांची 22वे पुण्यस्मरण पुण्यतिथी आज आम्ही ह्या संघटनेच्या वतीनं अभिवादन सभा घेतलेली आहे. आज क्रांतीसम्राट बाबासाहेब गोखले भवन येथे युवा नेते विलास गोखले यांचे 22वी पुण्यतिथी आज गोखले भवनमध्ये साजरी करीत आहोत. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोखले विद्यार्थी सेना, आज विलास गोखले यांची आठवण, विलास गोखले यांना आज 22 वर्षे होत आहे त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करीत आहोत. विलास गोखले यांनी देखील लहानपणापासून आपल्या क्रांतीसम्राट बाबासाहेब गोखले आणि कुसुमताई गोखले आई वडिलाला विलास गोखले यांनी अखिल भारतीय मातंग संघ हा मातंग समाजाच्या विकासासाठी अखिल भारतीय मातंग संघ स्थापन केला. 17 जानेवारी 1982 साली गोखले साहेबांनी जगेंतर मातंग समाजासाठी आणि मरेंतर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून विलास गोखले यांचे स्वप्न आणि क्रांतीसम्राट गोखले साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सदैव तत्पर ह्या समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावं म्हणून गोखले साहेबांनी आणि विलास बाळांनी ह्या राज्यातल्या पूर्ण समाजाला घेऊन ही संघटना पूर्ण राज्यामध्ये विदर्भ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गलीपासून दिल्लीपर्यंत, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, मराठवाडा ह्या पूर्ण देशामध्ये ही संघटना तेवत आहे. ह्या संघटनेच्याच मार्फत पूर्ण राज्यभर ह्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. तर आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की विलास गोखले यांच्या पुण्यस्मरणच्या निमित्तानं 22व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे. क्रांतीसम्राट गोखले साहेबाचे अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याच्या बाजूला सुमननगरच्या बाजूला गोखले साहेबाचे 26 सप्टेंबर 2016 गोखले साहेबांनी मोर्चा ठेवला होता विलास गोखले यांच्या जयंतीच्या निमित्तानं. त्या मोर्चामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना गोखले साहेबाचे स्मारक सुमननगरच्या बाजूला चेंबूर येथे मंजूर केले. पण आता त्यांची सत्ता येणार आहे तरी मातंग समाजाच्या मागण्या महत्त्वाच्या, गोखले साहेबाचे स्मारक सुमननगरला मंजूर झालेले तात्काळ त्यांनी भूमिपूजन करावे, मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावे, गोखले साहेबाचे प्रत्येक जिल्ह्यानं पुतळे बसवावे, ही गोखले भवन देखील लवकरात लवकर बांधून मिळावं, ही विलास बाळाच्या 22व्या पुण्यतिथीनिमित्त पूर्ण आमची राज्यभर संघटना ही काम करीत आहे. मातंग समाजावर अन्याय अत्याचार जर झाला, अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोखले विद्यार्थी सेना, ही महिला आघाडी, ही सर्व मी देखील राज्याचं नेतृत्व करीत आहे. आज गोखले साहेबाचे 3री पुण्यतिथी झाली आणि साहेबाच्या आठवणी गोखले साहेबांनी पूर्ण राज्यभर कार्यकर्ते एका पायावर उभे केले होतं, सक्षम केले होतं. आता ही नेता कुणीही नाही, पण ही आमचे तरुण टायगर सेनेचे दिनेश पांजगे, इतर सर्व कार्यकर्ते अखिल भारतीय मातंग संघाचे, ही आम्ही ह्या संघटनेच्या मार्फत पूर्ण समाजाला न्याय देऊ शकतो. क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले यांचं स्वप्न पूर्ण करायला क्रांतीज्योती कुसुमताई गोखले आणि
आहेत आणि त्याचं कार्य चालूच आहे. रात्र दिवस डोळ्यामध्ये तेल घालून त्याच्या समाजासाठी तळमळ जी चालू आहे ते आम्ही बघतो. जागरज देवस्थान मंदिरामध्ये जाऊन देव दिसत नाही, पण गोपले साहेबाच्या भवनमध्ये येऊन साक्षात देव दिसतात. आणि ते मातंग समाजाचं खरोखर दैवत आहे आणि मातंग समाजाचा हा समाज खरं दुबळा होणार नाही कधीच, कारण की मातंग समाजासाठी क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले, क्रांती ज्योती कुसुमताई गोपले, विलास बाबासाहेब गोपले यांचं जे त्याग आहे समाजातला कधीच वाया जाणार नाही. आणि 8% आरक्षण कुसुमताई मिळूनच देतात मातंग समाजाला, स्वतंत्र 8% आरक्षण मिळेल. जय लवजी. कॅमेरामॅन किशोर राजारामसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.